याज्ञवल्क्य श्रीकांत जिस्कार द्वारा पत्र परिषद लेकर चुनावी मैदान में उतरने की बात कही गई। जिस्कार बोले कि काटोल नरगेट विधानसभा क्षेत्र से कांग्रेस से चुनाव लड़ने की मंशा उन्होंने जताई है। जिस्कार ने आयोजित पत्र परिषद के दौरान काटोल नरखेड़ विधानसभा क्षेत्र से कांग्रेस से चुनाव लड़ने की मंशा जताई है। साथ ही उन्होंने बताया कि अगर काटोल नरखेड़ विधानसभा के लिए कांग्रेस को सीट नहीं मिलती है तो अपक्ष लड़ने की भी तैयारी उन्होंने दर्शाई है। सगळ्यांना नमस्कार, मी याज्ञवल्क्य श्रीकांत जिस्कार। या प्रेस कॉन्फरन्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे। इथे काही सांगायला आलेलो आहे मी की काटोल नरखेड विधानसभेतून मी काँग्रेस पक्षाला तिकीट मागितलेलं आहे। या मतदारसंघातून माझा लढायचा मानस आहे। आता आघाडीत ही सीट कोणाला सुटेल हे सध्या काही स्पष्ट नाही, पण मी माझी भूमिका इथे मांडायला आलेलो आहे। काटोल नरखेड विधानसभेतून जर ही सीट काँग्रेस पक्षाला सुटली नाही तर मी अपक्ष म्हणून इथून निवडणूक लढवणार आहे। ही निवडणूक लढायचे काही कारणं आहेत। सगळ्यात प्रथम जनभावना, जनभावना ही सर्वोपरी असते। आघाडी असो, युती असो, पक्ष असो, कॅन्डिडेट असो, जनभावनेचा आदर करावाच लागतो। दुसरं, एकाच घरात सातत्याने 30 वर्षापासून तिकीट गेल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती। तिसरं, काटोल नरखेड क्षेत्रात खूप काही आहे करण्यासारखं, म्हणून झालं आता फायनल की इथून मी निवडणूक लढवणार। उद्या म्हणजे 25 तारखेला मी अपक्ष म्हणून काटोल इथल्या रिटर्निंग ऑफिसर समोर अर्ज दाखल करतो आहे। पुढच्या याच्यात जर काही काँग्रेस पक्षाला जर ही सीट सुटली तर 29 तारखेपर्यंत आपल्याकडे वेळ आहे। परत आपण काँग्रेसचा उमेदवार म्हणून फॉर्म भरू। ही भूमिका मी मांडायला आपल्यासमोर आलेलो आहे। आता जर कोणाला काही प्रश्न असतील, 25 ला सकाळी 11 वाजता मी संपर्कात आहे, सगळ्या पक्षश्रेष्ठींची संपर्कात आहे। चाललंय, प्रयत्न पूर्ण चालले आहेत आणि मला आशा आहे की ही काँग्रेस पक्षाला सीट सुटेल। कॅमेरा पर्सन राजकुमार मोड के साथ क्षितिजा देशमुख, BCN News, नागपूर।